नमस्कार मित्रांनो, मी शिवदास कोलते स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी शिवदास कोलते या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपले नवीन शेतकरी मित्र असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, सर्वप्रथम बाजार समिती आहे ती औरंगाबाद। औरंगाबाद बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 40 क्विंटलची, किमान दर आहे 6,000, कमाल दर आहे 6,554 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,277 रुपये। बाजार समिती शिल्लोड आवक झालेली आहे 137 क्विंटलची, किमान दर आहे 6,300, कमाल दर आहे 6,500 आणि सर्वसाधारण दर आहे 6,400। बाजार समिती अमरावती जात आहे लोकल, आवक झालेली आहे 43,95 क्विंटलची, किमान दर आहे 6,450, कमाल दर आहे 6,710 आणि सर्वसाधारण दर आहे 6,580। बाजार समिती मेकर जात आहे लोकल, आवक झालेली आहे 670 क्विंटलची, किमान दर आहे 6,400, कमाल दर आहे 6,975 आणि सर्वसाधारण दर आहे 6,600। बाजार समिती जालना जात आहे पिवळा, आवक झालेली आहे 2629 क्विंटलची, किमान दर आहे 5,500, कमाल दर आहे 7,300 आणि सर्वसाधारण दर आहे 6,600। बाजार समिती अकोला आवक झालेली आहे 1587 क्विंटलची, किमान दर आहे 5,550, कमाल दर आहे 7,000 आणि सर्वसाधारण दर आहे 6,300। बाजार समिती अकोला जात आहे पिवळा, आवक झालेली आहे 1587 क्विंटलची, किमान दर आहे 5,550, कमाल दर आहे 7,000 आणि सर्वसाधारण दर आहे 6,300। बाजार समिती चिखली जात आहे पिवळा, आवक झालेली आहे 850 क्विंटलची, किमान दर आहे 6,300, कमाल दर आहे 7,455 आणि सर्वसाधारण दर आहे 6,878। बाजार समिती मलकापूर जात आहे पिवळा, आवक झालेली आहे 177 क्विंटलची, किमान दर आहे 5,725 रुपये, कमाल दर आहे 6,690 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6,275 रुपये। बाजार समिती शेगाव जात आहे पिवळा, आवक झालेली आहे 25 क्विंटलची, किमान दर आहे 6,000, कमाल दर आहे 6,000 आणि सर्वसाधारण दर आहे 6,000। बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे पिवळा, आवक झालेली आहे 19 क्विंटलची, किमान दर आहे 5,000, कमाल दर आहे 6,400 आणि सर्वसाधारण दर आहे 6,000। तर मित्रांनो, अशा प्रकारे या बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळालेला आहे व आपल्याही बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला हे कमेंट करून आपण नक्की कळू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।